अरे मग काय मगासपासून अरे त्याला कधीच कॉल केलेला माझा पण मेसेज आलेला नाही त्याने मला मेसेज बसला असेल चॅट करत माहित नाही कधीपासून थांबले वाट बघत बसते अजून काय करू नाही सर येईल त्याला बोललेलो अरे आपण एकतर संडेला भेटतो तेव्हा तरी लवकर येत जा ह्याचं काय असतं ना कधी कोणाचं काय तर कोणाचं आलंय का टाइम हल्ली तर भेटणं पण कमी केलंय आपलं हा मग तेच सर तोच तर मेन मोटिव्ह तोच होता ना संडेला आपण भेटतो कशाला त्याच्यासाठी आणि हा काय माहित आता कोणाच्या नावी लागला याच्या यायला हे तो आला बघ कुठे हे मजनू ये लवकर हे ते बघ लक्ष आहे का बघ अरे अरे हाय हा हाय हाय बस हा हा एक मिनिट काय किती वेळ राजे अरे यार आता आमच्यासोबत आले सेटिंग सोड ना अरे ऍक्च्युली इन्स्टावर एका मुलीशी बोलतोय भाव देते काय रे कोणतरी बोलत होता नादी लागलाय कोणाचं काय आहे काय तू सांगितलं हा मग अरे नादी नाही जस्ट इन्स्टावर फ्रेंडशिप झाली भेटायचं ठरवत म्हणजे यावेळी सारखीच पचका करून जाणार त्याचा तुला कधी काय पटली नाही म्हणून मला बोलू नको तुझा एक्सपिरियन्स मला माहितीये तू काय काय झालं तुझ्यासोबत हे बघ चॅट स्क्रोल तुला पण दाखवतो बघ नंबर पण एक्सचेंज करणार आहोत आता कधीपासून बोलतोय रे तू दोन तीन दिवस आणि एवढ्या लवकर ती तुला नंबर देणार अरे तू स्वतःला शाहरुख खान समजतो जस्ट यार फ्रेंडशिप हाय हाय कसा आहेस बरा आहे तू मस्त फायनली भेटलो आपण फायनली दोन तीन दिवसापासून चॅट करतोय कधी भेटायचं फायनली या तू बाय द वे राहते कुठे पण अरे अप इन द ब्लू स्काय वेअर नोबडी फाइंड्स एनीवन म्हणजे मला सांगायचं नाहीये ओ सिक्रेट्स आय लाईक इट ओके सो अजून काय करते तू म्हणजे स्टडीज वगैरे स्टडीज करते मी ओके मी पण ठाणा कॉलेजला एस वाय बी कॉमला युट्यूब चॅनल आहे स्वतःचं ओके चॅनलचं नाव आहे ड्रीम फिल्म नावाचं सबस्क्राईब करेल हो नक्की सगळं चांगलं चाललं होतं वी हॅड सच अ गुड टाइम आता एकदम गप्प गप्प का बसलास ऍक्च्युली फॅमिली इश्यूज माझे बाबा इन्स्पेक्टर आहेत ना आणि मुंबईमध्ये सध्या ऑर्गन ट्रॅफिकिंगचे खूप केसेस चालू आहेत सो त्यांनाच हँडल करावे लागतात ओव्हर टाईम करावा लागतो म्हणते पण टेन्शनमध्ये तर घरी सगळे टेन्शनमध्ये एनिवे आपण कॉफीला जायचं का आता डिनरला जाऊया तसंही रात्र होते या फाईन राहुल जरा थांब ना आदम घे अजून जॉगिंग करायची स्टार्ट कशाला केली अरे आज पहाटे पोलिसांना ओमकरची डेड बॉडी सापडली काय बोलतो गोल्डन बकरा होता तो 10 लाख रुपये मिळाले 5 तुझे 5 माझे ग्रेट त्याचा बाप इन्स्पेक्टर होता म्हणतो
राव खूप रिस्क घ्यावी लागली आम्हाला. मग तू आधी का नाही सांगितलंस मला? रिस्क होती पण आउटपुट तर चांगला मिळाला. मग चल इंस्टाग्राम काढ चालू कर मग दुसरा बाकरा शोधायला. इंस्टाग्राम जिंदाबाद.